कर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडिशेंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव ते तू भक्ता लागे पावसी लवलाही जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी जय देवी महाड उत्पादक संघटनेच्या राजदांडिया सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन। येणारे सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम महाड उत्पादक संघटनेच्या मार्फत जोशात साजरे करा। आमदार भरत शेठ गोगावले। गेली कित्येक वर्ष महाड उत्पादक संघटना सांस्कृतिक समितीच्या वतीने नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून आज शिवसेना उपनेते विधिमंडळ प्रतोद महाड पोलादपूरचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते राजदांडिया या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन मोठ्या उत्साहाने करण्यात आलंय। यावेळी नडगाव ग्रामपंचायत सरपंच संजय देशमुख, महाड MIDC CETP चेअरमन संभाजी पाठारे, महाड MIDC पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंदले, MMA जयप्रकाश शेट्टी, शिवसेना नाते विभाग प्रमुख राजेश देशमुख, सांस्कृतिक समितीचे बिपिन वडगावकर, नडगाव ग्रामपंचायत सदस्य नरेश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महाड औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखान्यातील अधिकारी वर्ग, रासदांडिया खेळणारे बाल कलाकार, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलत असताना आमदार गोगावले यांनी राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व सणवार मोठ्या उत्साहात निर्बंधमुक्त हे साजरे केले जात आहेत आणि येणारे सर्व गर्दीचे सण जे काही 2 वर्ष ज्यात खंड पडला होता ते सर्व पूर्ण करायचं आहे, तरी पोलिसांनी देखील सांभाळून दांडिया नृत्य करणाऱ्या कलाकारांना सांभाळून घ्यावं आणि यापुढे देखील MMA मार्फत सर्वच क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात याव्या असं आवाहन महाड उत्पादक संघाला केलं आहे। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड। आपल्या सर्वांना कल्पना गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा कार्यक्रम केला जातो। आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेली 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये थोडी आपल्याला अडचण निर्माण झाली, काय बोलता येणार नाही आहे, परंतु आपलं सरकार आलं आपल्या हक्काचं आणि म्हणून करता सगळे निर्बंध उठवले गेले। आपण पाहिलं दहीहंडी झाली, गणपती उत्सव झाले, आता नवरात्र आहे, पुढे दिवाळी येणार, सर्व जे काही गर्दीचे सण आहेत ते सर्व मोकळे करून दिलेले आहेत। आता आपण जी काय 2 वर्षाची खंड पडलेली आहे ती पूर्ण करायची आहे आणि पोलिसांना पण निमंत्रित केलेलं आहे, आपण चांगले भाव आहे, परंतु त्यांना पण आदेश आहे की आता 3-4 दिवस आपल्याला 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालवला तरी काय हरकत नाही आहे। त्याच्या आपल्याकडे काही कुठे तक्रारी होत नाही आहे, परंतु काही नियम अटी असतात पण त्या सगळ्यात पाळायच्या नसतात, कारण त्यांना कल्पना आहे की एकतर सगळे कामाधंद्यावरून येणार, जेवण खावण सगळं आटवून महिलांचे भांडी कुंडी होणार आणि मग कार्यक्रमाला सुरुवात कधी करणार, आता 10 वाजले आणि तुम्ही आम्हाला सांगता 10 वाजता बंद करा, शक्य आहे का कधी हे? म्हणजे असो साहेबांना तर सांगितल्याप्रमाणे, परंतु आम्हाला दुसरे साहेब सूचना आलेली आहे की आता पुढचे जे आपले दरवर्षी स्पोर्ट्स होतात ते स्पोर्ट्सचे पण कार्यक्रम
असेच उत्साहामध्ये जल्लोषामध्ये व्हायला पाहिजे असं आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तर असो की आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि दुर्गा मातेच्या मी प्रार्थना करतो की आमची इंडस्ट्रीची जी भरभराटी आहे ती अशी ग्रोथ होत राहो, काही कुठं अडचणी येऊ नये। कारण यावर्षी तशी अडचण नाही आली, गेल्या वेळेला फार मोठी अडचण आली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यातून अजून आपण सावरून आहे पूर्ण, परंतु सावरून त्यामध्ये काही कार्य करायचं कारण नाही। तर आता आपलं सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनर्विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे माता।